एकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी म्हणून एअरपोर्टवर भाजपचे नेते सुद्धा उपस्थित होते, भाजपचे काही कार्यकर्ते आणि शिंदे समर्थक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मात्र तगडा बंदोबस्त असल्यामुळे या सगळ्यांना एअरपोर्टवरून काही अंतरावरच रोखण्यात आलं होतं। मात्र यावेळेला शिंदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जात होती। भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तगड्या बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांचा ताफा हा राजभवनाच्या दिशेने रवाना झालेला आहे। त्यावेळची ही दृश्य जी 24 तासवर, सर्वात आधी ही दृश्य तुम्ही जी 24 तासवर पाहताय। एकनाथ शिंदे 10 मिनिटांपूर्वी मुंबईत दाखल झाले आणि आता 15 ते 20 मिनिटात ते राजभवनात दाखल होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। त्यानंतर या दोघांची एकत्रित पत्रकार परिषद सुद्धा होण्याची शक्यता आहे। पण आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय, तो म्हणजे शपथविधी कधी होणार। तर उद्या देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। यावेळेला सोबत 8 मंत्री सुद्धा शपथ घेण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजभवनाकडे जाणार आहेत। त्याआधी एकनाथ शिंदे एअरपोर्टवरून निघालेत, ते लवकरात लवकर एअरपोर्टवरून राजभवनात पोहोचावे आणि एकंदरीतच सुरक्षेच्या कारणास्तव वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी फडणवीस आणि शिंदे आता काही क्षणात राजभवनात जातील। त्यासाठी म्हणूनच एअरपोर्टवरून एकनाथ शिंदे यांचा ताफा तगड्या बंदोबस्तामध्ये निघालेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त कालपासूनच मुंबई एअरपोर्टवर लावण्यात आला होता। फक्त या ताफ्यातल्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दिसत आहेत। जी 24 तासवर ही सगळी एक्सक्लुसिव्ह दृश्य आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्या माध्यमातून ही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। एकनाथ शिंदे हे साधारण 12:30 सुमाराला गोव्यातून निघाले आणि आता 2:30 सुमाराला ते मुंबईत दाखल झाले आणि आता 15 ते 20 मिनिटात ते राजभवनात पोहोचतील। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रितरित्या सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला हे दोघे मिळून पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता आहे। त्याआधी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होतात, त्यांना घेण्यासाठी म्हणून भाजपचे नेते सुद्धा तिथे उपस्थित होते। तर काही भाजप कार्यकर्ते आणि शिंदे समर्थक सुद्धा मुंबई एअरपोर्ट परिसरात पोहोचले होते। मात्र इथे तगडा बंदोबस्त असल्यामुळे या सगळ्यांना दूरच थांबवण्यात आलं होतं। भाजपचे नेते सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि हे सगळे मिळून आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। ही काही क्षणांपूर्वीची दृश्य, ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचा ताफा हा राजभवनाच्या दिशेनं निघाला होता, त्यावेळची ही दृश्य। भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी म्हणून मुंबई एअरपोर्टवर पोहोचले होते। शिंदे समर्थकांची सुद्धा इथे मोठी गर्दी झाली होती, जोरदार घोषणाबाजी सुद्धा शिंदे समर्थकांकडून केली जात होती। काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे मुंबई एअरपोर्टवर पोहोचले, त्यावेळची एअरपोर्टवरची ही शिंदेंची दृश्य आहेत। इथून ते थेट राजभवनाच्या दिशेनं रवाना झाले। साधारण 15 ते 20 मिनिटात ते राजभवनात पोहोचू शकतात, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। या मार्गावर कुठेही शिवसैनिक येऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते। म्हणूनच मुंबईमध्ये या संपूर्ण मार्गावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। विशेषतः या मार्गावर म्हणण्यापेक्षा संपूर्ण मुंबईभरातच आज तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधी कधी होणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे। शपथविधी आजच होण्याची शक्यता आहे, मात्र यावेळेला किती जण शपथ घेणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। सध्या ते राजभवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद दोघे मिळून घेतील। यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।